निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व आमदारांचा मुक्काम पवईच्या हॉटेल रणसामध्ये असेल. विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेना आमदारांची बैठक झाली. बैठकीनंतर सर्व शिवसेनेचे आमदार बसमध्ये बसून हॉटेल रणसामध्ये पोहोचले. सोमवारपर्यंत आमदारांना हॉटेलमध्येच ठेवलं जाईल. शिवसेना आमदार आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे रात्री उशिरा रणसा हॉटेलमध्ये दाखल झाले आणि त्यांनी आमदारांची भेट घेतली. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी मतदान असल्यानं यावेळी कोणता पक्ष बाजी मारतो हे येत्या काळातच कळेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मुंबईतल्या मलबार हिलमध्ये सुरक्षा कवच भेदून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एकानं कार घुसवली, मात्र पोलिसांनी या व्यक्तीवर कोणतीही कारवाई केली नाही. साधा जाबही विचारण्याची तसदी पोलिसांनी घेतली नाही. ही व्यक्ती उच्चभ्रू वसाहतीतली असल्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचं बोललं जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज लीलावती हॉस्पिटलमध्ये काल ऍडमिट झालेले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. हिपबोन शस्त्रक्रिया त्यांच्यावर केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे याच शस्त्रक्रियेसाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते, मात्र कोरोनाचे डेड सेल सापडल्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलली होती. राज्यात कोरोनाचे 4,165 नवे रुग्ण आढळलेत. सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या 4,000 गेली आहे. तर मुंबईत 2,255 नव्या रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा आहे 21,749. बुलडाण्याच्या मेहकर उपविभागातील जानेफळ पोलीस ठाण्यातल्या 2 महिला कर्मचाऱ्यांसह 10 पोलिसांना एकाच वेळी कोरोना झालाय. गायींची तस्करी केल्याच्या संशयातून 2 वाहनं जाळण्यात आली होती. या प्रकरणी आरोपीला न्यायालयात दाखल करण्यापूर्वी कोरोना झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे संपर्कात आलेल्या पोलिसांची चाचणी केली असता तेही पॉझिटिव्ह आढळले. मध्य रेल्वेवर रविवारी ठाणे कल्याण 5व्या आणि 6व्या मार्गावर सकाळी 9 ते दुपारी 1 मेगा ब्लॉक आहे. या काळामध्ये काही एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग वळवण्यात येतील. तर कुर्ला वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 ब्लॉक असेल. यावेळेस सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरची सेवा रद्द राहील. अमरावतीतल्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गावर 2 हरडं धावतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. महामार्गावर जंगली प्राणी येऊ नये यासाठी दुतर्फा 15 फूट उंच संरक्षक भिंत बांधण्यात आल्यात. तरीही ही 2 हरडं महामार्गावर आली कशी असा सवाल उपस्थित होतोय. चोपडा शहरातल्या हतनूर वसाहतीत शासकीय शौच खड्ड्यात गाय पडलेली. 4 दिवसांपासून ही गाय खड्ड्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. ही बाब सर्पमित्र आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप मालसे यांना समजताच त्यांनी गायीला बाहेर काढलं. सहकाऱ्यांना मदतीसाठी बोलावून त्यांनी गायीला खड्ड्याबाहेर काढलं. गोंदियामध्ये रेल्वेत नोकरी लावून देतो असं सांगून कुडवा इथल्या एका तरुणाला 8 लाखांचा गंडा घातलाय. या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करत 5 पैकी 4 आरोपींना अटक केली, तर 5वा आरोपी मुख्य सूत्रधार तो फरार आहे. मालेगावच्या देवीचा मळा परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळक्याला नागरिकांनी चांगलाच धडा शिकवलाय. काही तरुण हातात शस्त्र घेऊन बाईकवर आरडाओरडा करत गोंधळ घालत होते. स्थानिकांनी त्यांना विरोध केला, त्यामुळे टवाळखोरांनी आपल्या दोन्ही बाईक तिथेच सोडल्या आणि तिथून पळ काढला. संतप्त जमावानं दोन्ही दुचाकी पेटवून दिल्या. आता पोलीस टवाळखोरांचा शोध घेत आहेत. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनातील पहिलं खरेदी खत दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आले. खेड तालुक्यातल्या 21 गावांमधून ही हायस्पीड रेल्वे जाणार आहे. यावेळी काही जणांचं खरेदी खत महारेल अधिकाऱ्यांचं प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलं. राज्यातल्या शिक्षण क्षेत्रात क्रांती करण्यासाठी मोठ्या देवस्थानांनी पुढाकार घ्यावा. शिक्षणात इतिहास घडवायला देवस्थानांची साथ महत्वाची असते असं मत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं. ओझरमध्ये विघ्नहर उद्यानाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. शिरूरमध्ये इंदोरेकर महाराजांनी मोबाईल आणि युट्यूब चॅनलवाल्यांना चांगलंच फैलावर घेतलंय. आपल्या विधानाचा विपर्यास करतात, प्रसिद्धीसाठी TRP साठी बदनाम करतात असा आरोपही त्यांनी केलाय. कीर्तनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नसतो, समाज सुधारण्यासाठी आपल्या माणसांना बोलतो असंही ते म्हणालेत. पुण्यातल्या मनसरमध्ये पोलिसांनी पुणे नाशिक महामार्गावर अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई केली.
पोलिसांनी 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेतलाय. पारनेरच्या नगर पुणे रोडवर 1,21,00,000 विदेशी व दारू जप्त केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. गोव्यातून विदेशी दारूचा ट्रक पुण्याकडे जात होता. पोलिसांना माहिती मिळताच कारवाई केली. दरम्यान या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले.